संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भीमा कोरेगाव यशोगाथा या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसेनजित शिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून 6 जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात भीमा कोरेगाव यशोगाथा या विषयावर पार्थ पोलके यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती संस्थेचे सदस्य अनिरुद्ध वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दिनाचं महत्व सांगण्यासाठी आपण हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये सातारचे थोर मराठीचे साहित्यिक पार्थ पोलके यांचं व्याख्यान आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉक्टर हेमंत तिरपुडे, त्याचप्रमाणे डॉक्टर शिवाजी मस्के आणि सातारचे दुसरे आमचे अरुण जावळे हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या व्याख्यानाचा सर्व सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजाने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. या प्रसंगी संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रसेनजित शिंगे, नितीन कांबळे, भालचंद्र साखरे, रोहित जाधव, प्रशांत गायकवाड आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.